नमस्कार, दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। महिलांच्या उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे ब्लाउजवरून मापे कशी घ्यावीत, तर आज आपण हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, त्या प्रिन्सेस कट ब्लाउजवरून ब्लाउजची मापे कशी घ्यायची ते पाहणार आहोत। याच्यावरून तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्लाउज शिवू शकता। तर आता आपण ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची ते पाहणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला कोणत्या प्रकारे मापे घ्यायची ते सांगणार आहोत। त्याच्याकरता तुम्हाला सर्वप्रथम मी सांगतो त्याप्रमाणे लिहून घ्या, उंची, त्याच्यानंतर छाती घेत, त्याच्यानंतर कंबर घेत, त्याच्यानंतर बाही उंची, त्याच्यानंतर दंड घेत, त्याच्यानंतर मुंडा घेत, टक्स पॉइंट, पुढील गळा आणि मागील गळा, याप्रमाणे इतकी मापं आपल्याला एका ब्लाउजसाठी लागणार आहेत। तर तुम्हाला ज्या ब्लाउजची मापे घ्यायची किंवा जे माप घ्यायचे त्याप्रमाणे तुम्ही तुमची मापे लिहू शकता। आता आपण ब्लाउजवरून मापे पाहणार आहोत। प्रथम आहे उंची, तर उंची आपण बॅगवरून घेणार आहे, पाठीमागच्या बाजूने घेणार आहोत। पहा, आपल्याला उंची घेताना जेथे आपली गळा रुंदी असते तेथून कमरेपर्यंत थोडासा बॅग ताणून घ्यायचा आणि सोडून द्यायचा, आणि टेप घेताना तंतोतंत टेप ठेवायचा, कमी जास्त करू नये। इथे पहा, उंची आहे 13 इंच, पहा उंची आहे 13 इंच, या इथे पहा बरोबर गळा रुंदीजवळ आपण शोल्डर लाईनजवळ माप घेतलेलं आहे, 13 इंच उंची आहे। तर आता तुम्ही ज्या ब्लाउजचं माप घेणार आहे त्याची उंची लिहून घ्या। आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत छाती घेर आणि कंबर घेर, त्याच्यासाठी आपल्याला हुक लावून घ्या, बॅक हुक असेल तर बॅक हुक लावून घ्या, फ्रंट हुक असेल तर फ्रंट हुक लावून घ्या। ब्लाउज जास्त ताणायचा नाही, फक्त थोडा ताणून घ्यायचा, आणि आपल्याला डाव्या शिलाईपासून उजव्या शिलाईपर्यंत माप घ्यायचं आहे। हे पहा, इथे माप आलेलं आहे 16 इंच, 16 इंच म्हणजे पूर्ण छातीचं माप झालं 32 इंच। इथे आपण जुन्या ब्लाउजवरून माप घेताना एक काळजी घेतलेली आहे, इथे शिलाईवरती ब्लाउजला आपण व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे, पूर्ण ब्लाउजच्या घड्या घालवलेल्या आहेत, इस्त्री करून घेतल्यामुळं इथे पूर्ण सुपिरियर ब्लाउज बसलेले आहेत, त्यामुळे मोजताना मला माप कमी जास्त होण्याची शक्यता राहत नाही। पूर्ण प्लेन ब्लाउज बसलेला आहे आणि एका शिलाईपासून दुसऱ्या शिलाईपासूनचं जे अंतर आहे ते म्हणजे छातीचं माप, ते आलेलं आहे 16, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 32 इंच छातीचं माप आहे। आता कमरेचं माप घेताना आपण पूर्ण कंबर घेर मोजणार आहे। हे पहा, आपल्याला येथे मोजताना हुक पट्टी आपण मोजतो पण लूप पट्टी ही आतमध्ये जाते, एकावर एक बसते, म्हणून लूप पट्टी किंवा आय पट्टी ही मोजायची नसते। येथे कंबर घेर मोजताना आपण हळूहळू कंबर घेर मोजणार आहे। पहा, याप्रमाणे गोलाकार कंबर घेर मोजून घ्यायचं आहे। पूर्ण टेप आपल्याला फिरवायचं आहे। मापे घेताना कमी जास्त होण्याची शक्यता असते, त्याच्याकरता आपण मापे व्यवस्थित घ्यायचे। इथे कंबर 30 आलेली आहे, पहा इथे कंबर 30 आलेली आहे, म्हणजेच कमरेचं माप झालेलं आहे 30 इंच। हे पुन्हा एकदा तुम्हाला कमरेचं माप घेऊन दाखवतो। पहा, इथे जी आय पट्टी आहे ती सोडून दिलेली आहे आणि हुक पट्टीपासून आपण कंबर मोजायला सुरुवात केलेली आहे, याप्रमाणे आपण माप घेतलेलं आहे। आता येथे आल्यानंतर आपण ही लूप पट्टी सोडून दिलेली आहे। पहा, इथे माप 30 आलेलं आहे, ही पूर्ण लूप पट्टी आपण सोडून दिलेली आहे, याची घडी घातलेली आहे, म्हणजेच कंबर घेर आता 30 आलेलं आहे। आता याच्यानंतर आपल्याला बाही उंची घ्यायची आहे। बाही उंची घेताना आपण शिलाईपासून अंतर घेतो, आपण
अगोदरच सांगितलेलं आहे की ब्लाऊजला माप घेण्याच्या अगोदर इस्त्री करून घे, घड्या पडलेल्या असतात, चुरगळलेला असतो ब्लाऊज, तर आपण त्या घड्या काढल्या पाहिजेत. आता इथून जिथे आपली शोल्डरची शिलाई आहे तिथून बरोबर टेप ठेवून घडीच्या बाजूला जिथे बाहीची घडी आहे हा तिथे बाही उंची घ्यायची. इथे बाही उंची 11 आलेली आहे, 11 इंच बाही उंची आलेली आहे. जिथे बाही उंची घेतली तिथेच आपण दंडघेर घेणार आहे. इथे दंडघेर आहे पहा 5 इंच, म्हणजे तो लिहिताना आपण 10 इंच घेणार आहे, कारण आपण बोलीभाषा वापरलेली आहे दंडघेराचं माप. मग घेराचं माप किती असणार आहे, तर 5 आलं म्हणजे घेराचं माप 10 झालं. याप्रमाणे आपण बाही उंची दंडघेर घेतलेला आहे. आता जर आपल्याला काही जणांची अशी काही जणं सांगतात की मी बाही दिलेले ब्लाऊज मापाला दिलेला आहे त्याच्यापेक्षा मला बाहीची उंची कमी करा, मला 6 इंचच बाही ठेवायची आहे, तर आपण पूर्ण बाहीचं माप घ्यायचं आत्ता घेतल्याप्रमाणे. आणि जिथे बाहीची उंची 6 आहे तेथे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मी 6 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. याप्रमाणे मार्किंग करून घेतल्यानंतर त्या 6 वरतीच 6 इंचावरतीच मी पूर्ण दंडघेर घेतलेला आहे. दंडघेर येथे 6.5 आलेला आहे, पण आपण घेराचं माप टाकतो. घेराचं माप टाकतो म्हणजे 6.5 च्या दुप्पट 11.5 येतो, म्हणजेच आपला दंडघेर 11.5 झालेला आहे. याप्रमाणे आपण बाही उंची जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा कमी कशी घ्यायची, याप्रमाणे तुम्हाला किती बाही उंची कमी असेल तितकी बाही उंची तुम्ही कमी करून त्याचे दंडघेर मोजू शकता. आता आपल्याला याच्या पुढचं माप घ्यायचं आहे मुंडाघेर. मुंडाघेर मोजताना आपण फ्रंटचा मुंडा मोजणार आहोत. मुंडाघेर मोजताना आपण फ्रंटचा मुंडा मोजणार आहोत. त्याच्याकरता पूर्ण हा शिलाईचा जो बाही जोडलेला आकार आहे तो आकार मोजायचा आहे. बाही जोडलेला शिलाईचा आकार मोजायचा आहे. पहा इथे टेप ठेवला आपण शोल्डरजवळ आणि पूर्ण शिलाईला आपण याप्रमाणे टेप ओळवून घेतलेला आहे. इथे मुंडाघेर आलेला आहे जवळजवळ 7.5 इंच. 7.5 इंच पण आपण लिहिताना लिहिलेलं आहे मुंडाघेराचं माप. मग मुंडाघेर पूर्ण गोलाकार घेर आला 7.5 च्या दुप्पट म्हणजे 15.5 इंच. आता हे माप मोजताना बऱ्याच जणांना दुप्पट करताना त्यांना अडचणी येतात, तर ती अडचण येऊ नये म्हणून जिथे आपलं 7.5 आलेलं आहे तेथेच आपल्या टेपची याप्रमाणे घडी घालायची. आणि घडी घालून पहा जिथे आपला टेप पूर्ण आला तेथे माप किती आलेले पहा 15.5 इंच. पहा याप्रमाणे तुम्ही त्याचे दुप्पट करू शकता, म्हणजेच आपल्याला मापं मोजण्यासाठी जर अडचण आली तर ती अडचण आपण घालवण्याचा प्रयत्न करायचा. याच्यानंतर आता आपल्याला टच पॉईंटचं माप मोजायचं आहे. टच पॉईंटचं माप मोजतानाच आपण काय करतो, जिथे आपली शोल्डरची शिलाई मार्जिन असते शिलाई असते तिथून बरोबर टच पॉईंट मोजतो. गळा रुंदीजवळ टच टेप ठेवल्यानंतर टच पॉईंट मोजताना जिथे छातीची उभारी येते, जिथे छातीची उभारी येते तेथे आपल्याला टच पॉईंट मोजायचं आहे. टच पॉईंट मोजताना बरेच जण गडबडून जातात की आमचा टच पॉईंट चुकतो काय, किंवा अंगावर टच पॉईंट मोजल्यानंतर तो कमी आला आणि ब्लाऊजवर तो जास्त भरतो, त्यामुळे अशा तक्रारी निर्माण होतात. तेव्हा त्याच्याबद्दल जास्तही जास्त काही विचार न करता जिथे तुम्हाला ब्लाऊजवरती जिथे उभारी आलेली आहे तेथे बरोबर तुम्ही टच पॉईंट मोजायचा आहे. इथे हा टच पॉईंट आलेला आहे 9.5 इंच. 9.5 इंच पहा इथे मी मार्किंग केलेलं आहे. इथे टच पॉईंट 9.5 आलेला आहे. आणि टच पॉईंट मोजताना देखील तुमचं 5 इंच जर कमी जास्त झालं तरी त्याच्याबद्दल जास्त विचार करायचा नसतो. हे पहा टेप बाजूला केला आहे. जेथे आपला हा टच पॉईंटची उभारी आली आहे पहा हा आकार आपण पाहिलेला आहे तेथे बरोबर हा टच पॉईंट घेतलेला आहे. याच्यानंतर आता आपण पुढचं माप पाहणार आहोत, पुढील गळा आणि मागील गळा. पुढील गळ्याचं माप पाहणार आहोत. पुढील गळ्याचं माप घेताना आपण ब्लाऊज हा व्यवस्थित ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपली जी शोल्डरची रेषा आहे म्हणजेच गळा रुंदी आहे तिथून असं तिरपं माप ठेवल्यानंतर आपण हा जितका पुढील गळा भरतो तितका आपण पुढील गळा घ्यायचा आहे. बरेच जणांची तक्रार असती गळा आम्ही क्रॉस मोजावा का सरळ मोजावा.
तर बरेच जण प्रत्येकाने आपापली पद्धत वापरली तरी चालेल, पण ब्लाऊजचं माप घेण्याची पद्धत हीच आहे की या क्रॉस पद्धतीनेच गळा मोजला जातो, कारण गळा हा गळा खोली इथे मध्ये असते म्हणून आपण गळा खोली मोजतो। म्हणून गळा खोली मोजताना आपण इथं मध्यभागाचाच वापर करायचा आहे। असा तिरपा गळा मोजायचा आहे, हा गळा 7 इंच आलेला आहे, तुमचा जितका असेल तितका गळा तुम्ही लिहून ठेवायचा आहे। आता आपण मागील गळा पाहणार आहोत। मागील गळा पाहताना व्यवस्थित ब्लाऊज ठेवलेला आहे, बाही व्यवस्थित केलेली आहे। या इथे आपल्याला गळा खोली मोजायची आहे। या इथे पाहायचं आहे की जेथे आपली गळा रुंदी आहे आणि शिलाई जेथे आपली आहे त्या शिलाईपासून या पद्धतीने क्रॉस गळा घेतलेला आहे। पहा, हा गळा क्रॉस घेतलेला आहे। इथे क्रॉस गळ्याची खोली 10.5 इंच आलेली आहे। क्रॉस गळ्याची खोली 10.5 इंच आलेली आहे। जितकी आपल्याला गळा खोली पाहिजे तितकी आपण गळा खोली घेऊ शकतो। तुम्हाला जर गळा खोली वाढवायची असेल तर याच पद्धतीने या गळ्याच्या मध्यभागाला सरळ रेषेमध्ये तुम्ही गळा खोली या पद्धतीने 11, 11.5 इंच, 12 इंच जितकी तुम्हाला गळा खोली पाहिजे तितकी वाढवू शकता, त्याच पद्धतीने कमी देखील करू शकता। बऱ्याच जणांना गळा खोली वाढवायची असते किंवा ते डायरेक्ट सांगतात की आम्हाला फक्त बॅक पट्टी आहे त्यातला अंतर हे 1 इंचाचं राहिलं पाहिजे आणि मागील गळा खोली आम्हाला मोठी करायची आहे, तेव्हा शिलाई मार्जिन तुम्ही वजा करून ही 1 इंच अंतर घेऊन त्याच्यावरती 1/4 इंच गळा कापायचा आहे आपल्याला। म्हणजे एकंदर हे माप झालेलं आहे आपलं 2.5 इंच। म्हणजे 2.5 इंचवरती जर तुम्ही मार्किंग केलं आणि तेथे मागील गळ्याचा आकार दिला किंवा मागील गळा कापला तर जेव्हा तुम्ही शिलाई शिवून घेता त्यावेळेस 1/4 इंच गळा खाली येतो, 1 इंच आपली पट्टी शिल्लक राहते आणि शिवण्यासाठी आपले 1/4 इंच जातात। याप्रमाणे आपण त्याचा हिशेब बरोबर करूनच गळा खोली आखायची आहे। आता ही मार्किंग घेतल्यानंतर आपण येथे ज्या पद्धतीने आपण गळा खोली मोजतो त्या पद्धतीने गळा खोली मोजायची आहे। पहा, येथे गळा खोली 11.5 इंच आलेली आहे। म्हणजेच 11.5 इंच गळा खोली झाल्यानंतर आपले इथं बॅकच्या खाली फक्त 1 इंच पट्टी शिल्लक राहणार आहे। या पद्धतीने आपण घेतलेलं माप हे विश्वासाने घेतलेलं माप असतं, त्यामुळे आपल्या मनातील भीती निघून जाते की आपण प्रत्येक माप हे मोजून टाकलेलं आहे तर आपण शिलाई मार्जिनला किती त्याचा हक्क दिला पाहिजे, बॅकपट्टीला तिचा हक्क दिला पाहिजे आणि गळ्याला त्याचा हक्क दिला पाहिजे। अशी तिन्ही मापं वेगवेगळी वाटून गेल्यानंतर, विभागून दिल्यानंतर आपली ही जी बॅकची पट्टी आहे ती फक्त 1 इंच शिल्लक राहते। या पद्धतीने आपण मापे घेतो। आता मापे घेताना बऱ्याच तक्रारी असतात, काही ब्लाऊज पीसचे कपडे हे ताणणारे असतात, त्याच्यामध्ये स्ट्रेचरपणा जास्त असतो, काही अस्तरच्या असतात, अस्तरच्या ब्लाऊजवरून माप घेतलं तर थोडं घट्ट माप असतं आणि अस्तरच्या ब्लाऊजवरून जर तुम्ही माप घेतलं आणि ते जर एकदम बिगर अस्तरच्या ब्लाऊजवर तुम्ही माप टाकलं, ते कापड जर ताणणारं असेल तर ते ब्लाऊज घातल्यानंतर थोडा लूज बसतो। याचं कारण त्या कपड्यामध्ये स्ट्रेचरपणा जास्त असतो। जितकं माप तुम्ही घेतलेले आहे त्याच्यापेक्षा ते माप वाढलेलं नसतं, पण अंगात घातल्यानंतर ते कापड लूज बसतं। तसंच 2x2 कापड जर तुम्ही वापरलं आणि अस्तरच्या मापावरून तुम्ही ब्लाऊजचं माप घेतलं तर 2x2 कपड्याला कापड हे त्याच्यापेक्षा लूजच पडणार आहे, कारण 2x2 कापड हे अंगात घातल्यानंतर ताणतं। जर 32 माप घेतलं असेल आणि तुम्ही 31.5 जरी ब्लाऊज कापला किंवा 31.5 माप तयार आलं तरी 1/2 इंच ते कापड सहन करतं, तसं अस्तरचं कापड ते माप सहन करणार नाही। म्हणून ब्लाऊजची मापे घेताना कोणत्या प्रकारचा ब्लाऊज वापरणार आहे किंवा कोणत्या प्रकारचं ब्लाऊजसाठी आपण कापड वापरणार आहे, अस्तरचं कापड आहे का साधं सिंगल ताणणारं कापड आहे, या कापडाचा प्रकार ओळखून आपण कटिंग करताना त्याची मापं टाकताना काळजी घ्यायची आहे। म्हणजेच कपड्याचा ताण लक्षात घेऊन आपल्याला मापं घ्यायची आहेत। त्याच्यामध्ये बारकावे आपण निवडून काढले पाहिजेत आणि त्याप्रमाणे 1/4 इंच ते 1/2 इंच माप कमी जास्त केलं पाहिजे।
या पद्धतीने आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते पाहिलेलं आहे. या हा ब्लाऊज जरी प्रिन्सेस कट असला तरी या ब्लाऊजवरून तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज शिवू शकता. आता बऱ्याच जणांच्या तक्रारी अशा असतात की आपण हा ओपन गळ्याचा ब्लाऊज वापरलेला आहे, आमच्याकडे ओपन गळ्याचा ब्लाऊज आहे, पण सांगताना त्यांनी आम्हाला कॉलर घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तर कॉलरसाठी आपल्याला शोल्डरचं माप आवश्यक असतं आणि शोल्डरचं माप घेतल्याशिवाय आपल्याला कॉलर बंद गळ्याचं माप म्हणजेच पाठीमागे गळा कॉलर असल्यामुळे आपल्याला बंद गळ्याचं माप टाकावं लागतं. बंद गळा म्हणजे आपल्याला शोल्डरचं माप घेताना ड्राफ्टिंग करताना आपल्याला अंगावरील शोल्डरचं पूर्ण माप लागतं. तर ते माप घेण्यासाठी आपण काय करावं, तर त्याच्यासाठी ब्लाऊजचं माप घेताना आपण सुरुवातीलाच जर ब्लाऊजवरून माप दिलं असेल तर त्यांचं अंगावरून शोल्डरचं माप घेऊन आपण लिहून ठेवलं पाहिजे. मग जेव्हा त्यांना बंद गळ्याचा ब्लाऊज, कॉलरचा ब्लाऊज, हायनेकचा ब्लाऊज, कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज जर कमी गळ्याचा शिवायचा असेल तर त्या शोल्डरच्या मापाचा त्यांना उपयोग होतो. या पद्धतीने तुम्ही वारंवार तुम्हाला मापं घ्यायची आवश्यकता लागत नाही. फार तर आपण जास्तीत जास्त करून ब्लाऊजचं माप घेताना अंगावरूनच माप घेतलं पाहिजे, पण बऱ्याच जणांना अडचणी असतात कारण काही काही जणांचे फिटिंग वगैरे काही जणांना बसत नाहीत म्हणून ब्लाऊज पाठवून देतात आणि ब्लाऊजवरूनच ते म्हणतात की हा ब्लाऊज मला व्यवस्थित बसतो आणि या ब्लाऊजवरच मला तुम्ही मापे ब्लाऊज शिवून द्या. तर याप्रमाणे आज आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यावीत ते शिकलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याचबरोबर सरांचे दुसरे कोर्सही ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामध्ये तुमच्यासाठी आहेत बेसिक नववारी साडी कोर्स, ॲडव्हान्स नववारी साडी कोर्स, ॲडव्हान्स ब्लाऊज कोर्स, डिझायनर ब्लाऊज कोर्स, पंजाबी ड्रेसचा बेसिक कोर्स, गाऊन कोर्स, कली घागरा विथ कॉलर ब्लाऊज कोर्स, अम्ब्रेला घागरा विथ कोल्ड शोल्डर ब्लाऊज कोर्स, डिझायनर साड्यांचे वन पीस गाऊन कोर्स, डिझायनर फ्रॉक कोर्स, बॅक फॅशन ब्लाऊज कोर्स, ॲडव्हान्स पंजाबी ड्रेस कोर्स, कम्प्युटराइज स्केचिंग कोर्स, मॅन्युअल स्केचिंग कोर्स, जरदोजी आरी वर्क कोर्स. सर्व कोर्सेस तुम्ही पूर्ण वर्ष हवे तितके वेळा पाहू शकता. तसेच तुमच्या डाऊटसाठी नेहमी आमचे टीचर या नंबरवर उपलब्ध आहेत. या कोर्सेसची संपूर्ण माहिती आमच्या वेबसाईट www.fashioncuttings.com यावर उपलब्ध आहे. तसेच या वेबसाईटवर तुमच्या पाहण्यासाठी एक कोर्स फ्रीमध्ये उपलब्ध आहे. हे सर्व कोर्सेसची माहिती तुमच्या फ्रेंड्स व रिलेटिव्समध्ये शेअर करा.